नाशिकच्या मनमाड बाजार समितीमध्ये आज कांदा आणि भुसार मालाचे लिलाव बंद ठेवण्यात येणार आहेत. व्यापारी वर्गाकडून हमाली आणि तोलाई कपात करण्यास नकार दिल्याचा आरोप करत हमाल मापारी वर्गानं केलेल्या विनंतीवरून आजपासून बाजार समितीमध्ये लिलाव बंद राहणार आहेत. शेतकरी बांधवांची गैरसोय टाळण्यासाठी आजपासून पुढील आदेश येईपर्यंत मनमाड बाजार समितीच्या आवारामधील कांदा आणि भुसार शेतमाल हा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र या निर्णयामुळे शेतकऱ्यांचीच गैरसोय होत असल्यानं शेतकरी वर्गामध्ये नाराजी पसरलेली आहे. दरम्यान हमाली तोलाई हा प्रश्न चिघळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.